आपण बघत आहात न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे वक्तव्य। तसेच ग्वाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण। आता बघूया सविस्तर वृत्त। मराठा आरक्षणाचा खटला सर्वोच्च न्यायालयात सुरू आहे। उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयात मान्य झाला तर ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल ही भीती ओबीसी समाजाला वाटते, ती त्यांनी मनातून काढून टाकावी। मी ॲडव्होकेट जनरल यांच्याशी चर्चा केली आहे। मराठा समाजाच्या आरक्षणामुळे ओबीसीच्या आरक्षणाला कोणताही धक्का बसणार नाही। याबाबत ओबीसी समाजाच्या शंका कुशंका आणि भीती दूर करण्यासाठी ॲडव्होकेट जनरल महाविक्तता यांच्या समवेत तुमची भेट घडवून आणू, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले। त्यावेळी श्री भुजबळ म्हणाले, ओबीसी समाज कुठल्याही समाजाच्या आरक्षणाचा विरोध नाही, तसेच ओबीसी समाजावरही मराठा आरक्षणाचा कुठलाही अन्याय होणार नाही। ओबीसी महामंडळासाठी आर्थिक मदत करून जास्तीत जास्त मदत कशी देता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल। मंत्रिमंडळातील सर्व सहकारी ओबीसींच्या मागणीसाठी सकारात्मक आहेत। श्री वडेट्टीवार म्हणाले, ओबीसीच्या प्रश्नाला न्याय देण्यासाठी आम्ही नेहमीच प्रयत्नशील आहोत। ज्या जिल्ह्यात ओबीसी आरक्षण कमी आहे त्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीमार्फत न्याय देण्याचा प्रयत्न केला जाईल। महाज्योतीसाठी 50 कोटीची मागणी केलेली आहे। ओबीसी शिष्यवृत्तीसाठीचे 1000 कोटीपैकी 500 कोटी मिळणार आहे। बिंदू नामावली व पदोन्नतीबाबतचे प्रश्न सोडवण्यात येतील। 12 बलोतेदारांसाठी विशेष आर्थिक तरतूद करण्यासाठीही प्रयत्न केला जाईल। या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे न्यूज 7 डेचे प्रतिनिधी युसुफ पठाण यांनी। अशाच नवनवीन घडामोडींचा व बातम्यांचा आढावा घेण्यासाठी बघत रहा न्यूज 7 डेज, आवाज महाराष्ट्राचा। चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, घंटीचे बेल आयकॉन दाबून शेअर करणं विसरू नका। सध्याचं बातमीपत्र संपलं। धन्यवाद।